मित्रों नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद। मी कांतिकुमार जैन, संपादक पोलखोल, अपना समोर लय आलो आहे। आजचा विषय माझा थोड़ा आगळा वेगळा आहे। वरळी भागामध्ये सर पोचखानवाला रोड आहे आणि इथे शुभदा ग्रह निर्माण संस्था, ज्याला शुभदा टावर आहे, हे 31 माळ्याचं टावर आहे आणि त्याच्याच बाजूला शुभदा बी विंग आहे, ते तर 8 मजले आहे। एक 16-17 वर्षापूर्वी झालेली ही इमारत, ह्या इमारतीमध्ये इलिगल असताना काय काय आहे त्या विषयावरती मी आज आपल्या समोर बोलणार आहे। मित्रांनो, इथे 31 माळ्याचं टावर आणि त्यालाच लागून एक 8 माळ्याची बिल्डिंग आहे, त्याचं त्या बिल्डिंगचं नाव आहे शुभदा बी विंग। तर या इमारतीमध्ये 4 माळ्यावरती एकच फ्लॅट आहे, एक 4 माळ्यावरती प्रत्येकी माळ्याला एक माळ्यावरती 4 फ्लॅट असे 1, 2, 3, 4 4 पर्यंत आणि 5, 6, 7, 8 2-2 फ्लॅट आहे। तर मित्रांनो, या इमारतीला फक्त 4 माळ्याची परवानगी मिळालेली आहे बांधण्याची। मग 4 माळे बांधले कसे, कोणासाठी आणि कशासाठी, ही इलिगल प्रक्रिया का राबवण्यात आली, त्यावेळेस रणजित देशमुख नावाचे माजी मंत्री होते, त्यांनी ही संस्थेचे ते अध्यक्ष होते। बरेच 10 वर्षाच्या दरम्यान ते राहिले असेल, 8-10 वर्ष। तर मित्रांनो, याची परवानगी नसताना इथे 4 माळे उभे आहे, बीएमसीला दिसत नाही। सोसायटीवाल्यांनी एवढी बांधलीत, एवढी VIP सोसायटी असताना मित्रांनो इथे पिण्याचं पाणी बीएमसीचं येत नाही। मोठमोठे लोक आहेत इथे, अजित पवार, हर्षवर्धन पाटील असे लोक आहेत, शेजारी नितीन गडकरी, अशा सोसायट्यामध्ये पाणी येत नाही। मग पोलखोलनी माहिती घेतली असता यांच्याकडे कंप्लिशन सर्टिफिकेट नाही, कंप्लिशन प्रमाणपत्र का नाही आहे? तर माहिती मिळाली की ती बिल्डिंग इलिगल आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये 5व्या आणि 6व्या मजल्यावर महाराष्ट्रातल्या मराठी एक दैनिकाचे शेठजी यांच्याकडे 4 फ्लॅट आहे, एक स्वतःच्या नावावर आणि 3 फ्लॅट जे आहे तर ते दुसऱ्यांच्या नावावरती। त्या 3 मध्ये यांनी आदिवासी समाजाचे ही लोक आदिवासी समाजाच्या लोकांच्या नावावरही घेतले। ही सोसायटी फक्त आमदार, खासदार, माजी मंत्री त्यांच्यासाठी होती। तर त्याच्यामध्ये पेंटा तलांडी, भुजंगराव बगडे आणि लखुजी मखराम अशा या 3 लोकांचे फ्लॅट, परंतु ते संपादक शेठजी ते वापरत होते, त्यांच्या ताब्यात होते। गेल्या 10 वर्षापासून रणजित बाबूच्या मागे लागून, परंतु ते इलिगल काम रणजित देशमुखांनी केलं नाही। सोसायटी इलिगल, सोसायटी म्हणजे ती इमारत 4 मजले इलिगल, त्यातल्या त्यात तिथे डुप्लेक्स बनवलेलं आहे 501। मित्रांनो, आपण व्हिडिओ बघत असाल, आपण बीएमसीमध्ये, आपण कलेक्टर ऑफिसला, आपण या सोसायटीला RTI टाका, माहिती घ्या, मोठी पोल खुलेल। लोकांच्या बातम्या छापताना हे लोक विचार करत नाही, मग स्वतः मात्र त्या वर्तमानपत्राच्या नावावर काही काळं बरं गोळ धंदे करायचे, हे कसं काय, हा प्रकार काय लावलाय? 4 सदनिका, 2, 4 माळे ती बिल्डिंग, 4 माळे इलिगल, वरळी सीफेसला बीएमसी झोपा घेते, ही पुढाऱ्याची हुजरीगिरी हे अधिकारी करत नाहीत का? कलेक्टर साऊथ काय करतायत समजत नाही। आमच्या गोर गरिबांच्या झोपड्या तोडायला ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांना पुढाऱ्याचा फोन चालत नाही।
गोर गरीब लोक रस्त्यावर येतात त्यावेळेस त्यांना चालत त्यांना हे कोणाचं ऐकत नाही. एखाद्या बाईची डिलेवरी बाळंत पण असलेली बाई घरामध्ये असते 2 दिवसाची त्यावेळेस सुद्धा यांना दया येत नाही. आणि येते काय तर म्हणे हे स्वतः एक शेठजी मोठं वर्तमानपत्र आहे आणि यांचे सगळे काळे ढवळे धंदे हे वर्तमानपत्रावाले बाहेर काढतात म्हणून त्यांना घाबरून हे केलेलं आहे असं वाटत नाही का मित्रांनो. तर आता यांनी ज्या रणजित देशमुखांनी ट्रान्सफर नाही केले कारण की त्याच्यामध्ये आदिवासी असलेल्या व्यक्ती ते ट्रान्सफर होत नाही असा असा कायदा आहे म्हणतात. मग आता कशी आता ही नवीन बॉडी आली ह्या नवीन बॉडीने लागलीच दोन आल्याबरोबर इथून कागदपत्र पूर्तता करायला सुरुवात केली. हे ट्रान्सफर करायची आहे यांना यांचे हस्तांतर करण्याची घाई झाली आणि या बॉडीमध्ये ह्या शेठजी संपादकाने एक आपला जी उजूर करणारा व्यक्ती या बॉडीत बसवला. त्यांनी मात्र त्या शेठजीची इमानदारी कारण की तो त्या शेठजींच्या अगोदरच्या वरिष्ठापासून जी हुजूर करणं हे यांचं काम होतं. हा मित्रांनो आणि त्यांनी त्याची इमानदारी दाखवून त्यांनी त्यांचं काम केलं. लगेच तिथे हजर सगळ्यात पहिलं ट्रान्सफर झालंय. हा मित्रांनो चारी हे फ्लॅट ट्रान्सफर होत नाही. हे मातीच्या भावात घेतलेले फ्लॅट आज एक एक फ्लॅटची किंमत 8 ते 10-10 कोटी आज 40 कोटीची प्रॉपर्टी या संपादकांनी गडप करून टाकली आहे. ते भी इल्लीगल आहे आणि ते कलेक्टर साऊथ कलेक्टर हे ट्रान्सफर करतायत आणि हे कोषाध्यक्ष जी हुजूर करतात. ज्या लोकांनी मेंटेनन्सचे पैसे तिथल्या व्यवस्थापकाकडे दिले आणि तो व्यवस्थापक स्वर्गवासी झाला अचानकले तर ते म्हणतात आता तो गेलाय त्यांनी काहीतरी लफडे केलेले आहे. त्यांनी लफडे केले अहो ज्यांनी पैसे भरले त्यांच्याकडे पावते आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे 40-40 लाख रुपयाची बाकी दाखवतात आणि या मोठ्या शेठजी संपादकाची हुजरीगिरी करून तसे खोटे काम त्यांचे करतात थोडी तरी ठेवा. अहो नाही मनाची जनाची तरी ठेवा नाही जनाची मनाची तरी ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं ह्या सोसायटीचे सचिव अशोक पाटील बीडकर एक सज्जन व्यक्ती आहे पण त्या सज्जन व्यक्तीचा चांगुलपणाचा फायदा या कोषाध्यक्षांनी घेतला आणि ते फ्लॅटचे ट्रान्सफर झालंय. परंतु याच्यामध्ये सगळे गुंतलेले असणार कांतीकुमार जैन व सहकारी. आम्ही कोर्टात जाणार आम्ही उपोषण करणार आम्ही महात्मा गांधीच्या आम्ही सत्यमेव जयते वाले आहोत परंतु इथे इल्लीगल घडलेलं आहे आणि तुम्ही लोकांना मेंटेनन्सचे पैसे लावतात ज्यांनी पैसे भरले अशा लोकांना नाही ते मेलात अहो ते गेलं काय झालं तुम्ही त्याला का ठेवलं तर रणजित बाबूच्या काळापासून होता मग तुमची बॉडी आली तुम्ही त्याला का ठेवलं मग त्याच्या भ्रष्टाचारात तुम्ही सहभागी नव्हता का कुठला कायदा. आता यांनी नवीनच परवा यांची जनरल बॉडीची मिटिंग ज्या मागच्या 2-3 महिन्यापूर्वी झाली त्याच्यात सांगितलं ही फक्त आमदारांची सोसायटी आहे इथे सभासद दुसरा कोणी खाजगी व्यक्तीने घेतलेला व्यक्ती इथं निवडणुकीत उभा राहू शकत नाही. मग तुम्ही खाजगी व्यक्तीला का विकतात फ्लॅट जर उभा राहू शकत नाही तर त्याला फ्लॅट का विकतात. पैसे घ्यायला बरं वाटतंय आणि इथं नियम दाखवतात जर नियम दाखवतात तर मग ती इल्लीगल बिल्डिंग कशी काय उभी आहे 4 मजले कसे उभे आहे ते 4 मजले तर उभे करून डुप्लेक्स हाय फाय लोकांच्या बातम्या छापतात ना. आता मात्र ह्या बॉडीला मला विचारावं वाटतं नाही आम्ही त्यांना सभासद करणार आम्ही त्यांना इलेक्शनला उभं राहून देणार नाही. नाही तो मनुष्य मेलाय जरी पावती असेल अरे खुर्चीवर तुम्ही बसवलेला आहे तुमच्या काळात तो होता
मागायला तुम्ही पैसे, कोर्टात तुम्हाला जावंच लागणार. ही हिटलरशाही हुकुमशाही चालणार नाही. अखेरला ह्या भारतामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाला विसरू नका. हुकुमशाही नाही, हिटलरशाही नाही, तुमची दादागिरी चालणार नाही. एवढं मी स्पष्ट बोलतो. आणि त्या बी विंग मध्ये आता हे सत्यमेव जयतेचा लढा आहे. कसं ट्रान्सफर केलंय, काय काय केलंय, माहिती मागतात तर माहिती देत नाही. पण आम्ही पोल खोलावत माहिती आम्ही आणलीत. आपण कसे कसे 2020 पासून कोणाचं एनओसी आणलीत, काय आणलीत, अहो सगळे कागदपत्र आम्ही आणलेत कोषाध्यक्ष. अहो करा, तुम्ही मुनीमजी म्हणून अतिशय शोभतायत असं मी नाही, इथले लोक म्हणतायत. मी का म्हणू, आपण वरिष्ठ आहात, चुकलं असेल तर मी क्षमा मागतोय. मित्र हो, तर बडे लोगों का पैसों के लिए कितना गंदा खेल है. लोकांच्या बातम्या छापतात हे लोक, लोकांच्या जीवाशी खेळतात, पण स्वतःचे काळे धंदे लपवण्यासाठी त्या पेपरच्या नावावर, वर्तमानपत्राच्या नावावरती आणि पारितोषिक ठेवतात. नाही, हे अधिकारी असं आहेत, हे अमुक आहेत, हे तमुक आहेत, अशा पद्धतीने करणारे 3 व्हिडिओ यांची ज्यावेळेस पुण्याकडची 200 कोटीची प्रॉपर्टी होती आणि यांनी त्यावेळेसही इलेक्शन कमिशनरला दाखवली नव्हती. हेच संपादक राजकारणात यांच्या वडिलापासून आहेत. त्या वर्तमानपत्राच्या नावावर कशी कशी पदं घेतलीत, कशा जाहिराती मिळवतायत, काय काय चालतंय, आणि या सोसायटीतले फ्लॅट खाऊन आता मात्र स्वतःचे बोर्ड लावले. 3 फ्लॅट स्वतःच्या नावावर आणि 1 फ्लॅट मुलाच्या नावावरती यांनी केलेला आहे. थांबतो मित्रांनो, आपण बघा. आणि दुसऱ्या सभासदाला कोषाध्यक्ष म्हणतात तुम्हाला, तो आमचा व्यवस्थापक वरती गेला. मग तुम्ही आता आम्ही जावं वरती की तुम्ही जावं वरती, विचारावं कोणी, याचं तरी उत्तर तरी द्यावं कोषाध्यक्ष महोदय. म्हणजे उत्तर हवं ना. आपण तर 40-40 लाखाची बिलं पाठवतात. ज्यांनी नील प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्यांनाही तुम्ही बिल पाठवतात. हे चालणार नाही. 1 वर्ष आपल्याला, आपली मुदत संपली आहे, निवडणूक लावायला हवी. खुर्चीचा मोह का सुटत नाही, लावा की निवडणूक, परत या ना निवडून, बघूया काय आहे ते. दूध दूध, दूध का दूध आणि पाणी का पाणी. चला मित्रांनो, थांबतो. अजून 3 व्हिडिओ नक्की बघा. पाणी कसं येत नाही, यांच्याकडे कम्प्लिशन प्रमाणपत्र नव्हतं, टँकरचं पाणी या सोसायटीत होतं. आपण सगळं काही बघूया लवकरच. पुढील व्हिडिओची आपण वाट बघा. थांबतो मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. परत एकदा आपला आभारी आहे, धन्यवाद. नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र.